एकूणच मनसेनं मराठी पाट्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. माढा तालुक्यातील मोडनिंब इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दुकानांच्या इंग्रजी पाट्यांना काळं फासत आंदोलन केलं. मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे आणि मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल सुर्वे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. दुकानदारांनी पाट्या मराठीत केल्या नाही तर खळखट्याक सुरू होईल असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय. दुसरीकडे पनवेलमध्ये मात्र मनसे कार्यकर्त्यांची गांधीगिरी पाहायला मिळाली. इंग्रजी पाट्या असणाऱ्या दुकानदारांना गुलाबाचं फूल देऊन मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजी पाट्या मराठीत करण्याच्या सूचना केल्या.